कर्जतसह परिसराचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजांच्या रथयात्रेनिमित्त लाखो भाविकांचा मेळा कर्जतमध्ये भरला होता। यात्रेनिमित्त मध्यरात्री 12 वाजलेपासून भाविकांचे समाधीवर अभिषेक सुरू होते। दुपारी गावचे मेघराज पाटील, प्रांताधिकारी अर्चना नष्टे आणि तहसीलदार किरण सावंत यांच्या हस्ते मानाची पूजा होऊन दुपारी 1 वाजता रथ निघाला। रथ निघण्याच्या अगोदर मूर्तीवर फुलं लावून प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंग आल्याचा कौल मिळाल्यानंतर मूर्ती रथात नेण्यात आली। रंगीबिरंगी विविध प्रकारच्या फुलांनी सजवलेला रथ दोरखंडाने भाविक भक्तिभावाने ओढतात। रथाला नियंत्रित करण्याचे काम चाकाला उटी लावून करावे लागते आणि यासाठी रथाच्या उजव्या चाकाचा मान लोहार समजला असून डाव्या चाकाचा मान सुतार समजला आहे। हे अत्यंत जिक्रीचे काम मोठ्या भक्तिभावाने केले जाते। या रथ यात्रेत रथाच्या पुढे स्थानिक आणि तालुक्यातून आलेले भजनी मंडळी हातात पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या तालात भजनी गात होते। तर विविध गावच्या दिंड्या यामध्ये सहभागी होत्या। यावेळी राजश्री जुन्नरकर यांनी रथमार्गावर विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून सर्वांचे लक्ष वेधले। त्याचप्रमाणे रथावर भाविक नारळाची तोरणे अर्पण करत होते, तसेच मेवा मिठाई वाटप केले जात होते। यासह ठिकठिकाणी भाविकांना चहा फराळाची मोफत व्यवस्था देखील करण्यात आली होती। लहानांसह मोठ्यांचाही उत्सुकतेचा विषय असणारे मनोरंजन नगरीमध्ये लहान मोठे पाळणे, रेल्वेगाडी, मोदका कुवा, जादूचे प्रयोग, लाईट डान्स, सर्कस यासारख्या खेळण्यांचा अनेकांनी मनसोक्त आनंद लुटला आहे। तसेच महिलांसह इतर दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या विक्रीची खास दुकाने थाटण्यात आली होती। यातून मोठी आर्थिक उलाढाल होत होती। प्रतिनिधी रोहित पाटील, माय न्यूज, अहमदनगर।